भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेची यादी जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तीन नाव आहेत आणि त्याच्यामधलं एक नाव म्हणजे अजित गोपछडे आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्याशीच बोलूया. सर, आपलं नाव राज्यसभेच्या यादीमध्ये आलं, काय म्हणणं? मी केंद्रीय नेतृत्वात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शहा, या राज्याचे लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कामासाठी योग्य समजलं आणि त्यांनी जे मला जे माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती निश्चितच मी माझ्या कामातून मी दाखवून देईन. आपल्याला वाटलेलं होतं की आपल्याला राज्यसभेच्या यादीमध्ये येईल, आपलं नाव येईल? मला अजिबात माहिती नव्हतं, कारण मी उद्या सकाळी गाव चलो अभियानासाठी बिलोली तालुक्यामधलं खदगाव हे गाव माझ्याकडे देण्यात आलं होतं. तर त्या खदगाव या गावामध्ये तुम्ही का आला नाहीत म्हणून मला जिल्हाध्यक्षांचा फोन आला होता. म्हणून मी आज देवगिरी एक्सप्रेसने आज निघणार होतो. आमच्या खासदारांनी म्हणलं की मी उद्या गाव चलो अभियानासाठी येतो आहे, तर माझं आज संध्याकाळचं देवगिरीचं रिझर्वेशन होतं. पण मला जसा मी निघालो तसा म्हणजे मला कळवण्यात आलं की तुमचं नाव अंतिम झालेलं आहे तर तुम्ही प्रदेश कार्यालयाकडे या, त्यामुळे मला अजिबात माहिती नव्हती. एवढ्या वर्ष भाजपमध्ये आपण काम केलं, त्याचा फळ तुम्हाला आज भेटलेला आहे, काय सांगायचं? माझं एकट्याचं फळ नाही आहे, माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचं हे फळ आहे. कारण माझ्यासोबत काम करणारे अनेक कार्यकर्ते ज्यांनी समर्पण दिलं, त्याग केला आणि माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून मी या पार्टीमध्ये काम करेल. मी कारसेवक आपण होतात, कारसेवेमध्ये आपण भाग सहभागी देखील झालेलो आणि त्यानंतर आता राज्यसभेत झालं, काय बोल? प्रभू रामचंद्राचा मला आशीर्वाद मिळाला असं मला वाटते, कारण माझ्यासोबत माझा एक मित्र आहे प्रमोद वाकडकर जो बाजूला उभा आहे, तो देखील माझ्यासोबत गुंबदावरती होता. आम्ही दोघांनी कारसेवा केली. प्रभू रामचंद्राचं आज एवढं जगप्रसिद्ध असं मंदिर उभं राहिलं आहे. कदाचित रामाने मला आशीर्वाद दिला आणि मी राज्यसभेत पोहोचलो असं मला वाटतं. पुढची वाटचाल तुमची कशी असेल? मी आरोग्य क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्त लक्ष देऊ इच्छितो, कारण मी स्वतः MBBS MD आहे, त्यामुळे गोरगरिबांची सेवा, पीडितांची सेवा करणं हे माझं काम आहे. आपण कोरोना काळात देखील मोठ्या प्रमाणात काम केलं. संपूर्ण राज्यामध्ये वैद्यकीय आघाडीच्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी कोरोनामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये खूप मोठं जाळं उभं केलेलं आहे आणि आजही ते प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आहे. त्यामुळे आमच्या या सर्व रुग्णमित्र, माझे वैद्यकीय आघाडीतले सर्व माझे मित्र, पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर्स, फार्मसिस्ट, डेंटिस्ट या सगळ्या लोकांची आज मला प्रेरणा आहे, त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे. आपण बघितलं की यादीमध्ये तीन नाव आहेत, त्याच्यामध्ये कोण नाव? भाऊ काय? डॉक्टर विद्यार्थी बसून संघाचे संयोजक. भाऊ काय सांगाल यांचं नाव घोषित? मी मगाशीच एका चॅनलवर बोलताना सांगितलं, गोपछडे यांची निवड ही सर्वार्थानं संयुक्तिक एवढ्यासाठी आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं सेवाभावी कामनेनं चाललेलं काम, जी आमची मातृसंस्था आहे RSS, त्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे जो विश्व हिंदू परिषदेत काम करताना बाबरीचं जे जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून सक्रिय होता, आणि तिसरं म्हणजे पक्षानं दिलेल्या जबाबदाऱ्या उपाध्यक्ष म्हणून ते सतत कार्यरत असतात आणि त्याच्यामुळं सर्वार्थानं आपल्या कार्यकर्त्यांना आनंद देणारा अशा प्रकारचा गोपछडेंचा निर्णय आहे हे मी मगाशी सांगितलं. त्या पद्धतीनं आम्ही भाजपचे कार्यकर्ते खुश आहोत, त्यांच्या या निवडीबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रात एक मोठं काम सेवाभावी भावनेतनं उभं राहील, त्यांचा आवाज व्यथा संसदेत मांडल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. हे होते आपल्याबरोबर व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल चावरीसह मनोज जळगत, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.